मागील 5 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये काय विकास झाला हे जर विरोधकांना दिसत नसेल तर नक्कीच त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला. माणुसकीच्या नात्यातून आगामी महाआरोग्य शिबिरामध्ये त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन फुकटात करून देऊ असे प्रत्युत्तर प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना दिलं आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये बीड येथील पहिल्याच जाहीर सभेमध्ये प्रीतम मुंडेंनी जोरदार बॅटिंग केली आहे. पुढील निवडणुकीचा फॉर्म भरायला आम्ही रेल्वेत बसूनच येऊ अशी घोषणा आपण कधीच केली नव्हती. तरी देखील आमच्या प्रयत्नांमुळे रेल्वे बीडीच्या वेशीपर्यंत आल्याचं नमूद केलं. जिल्ह्यात वेगाने होत असलेले राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा रस्ते, बीडचे पासपोर्ट ऑफिस, अत्याधुनिक शौचालय हे जर विरोधकांना दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आगामी महाआरोग्य शिबिरात त्यांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून देऊ, तसेच श्रवण यंत्रही मोफत देऊ असा टोला त्यांनी लगावला. सर्वात कमी खासदार फंड खर्च केल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, 26 कोटींच्या कामांना, प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली असून 550 कामे पूर्णत्वास गेली आहेत. माहिती अधिकाराचा वापर धमक्या देण्याऐवजी खरी माहिती घेण्यासाठी केला असता तर ही माहिती कळाली असती आणि खोटे आरोप करून तोंडघशी पडायची वेळ आली नसती असं देखील त्यांनी टीकाकारांना सुनावलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या महाआरोग्य शिबिरामध्ये तुम्हाला श्रवण यंत्र फुकट देऊ, तुमच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा करून तुम्हाला जिल्ह्यात मी दिसणार. अरे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जर मी गेले नसते तर आज इतक्या मोठ्या संख्येने माझा फक्त फॉर्म दाखल केलाय मी, फक्त फॉर्म. अर्धा जिल्हा आज इथं माझ्या सभेला उभा आहे. हे जर मी जिल्ह्यात उपस्थित नसते तर तुम्ही सगळे माझ्या मागे उभे राहिला असतात का एवढ्या तासाठी? मी जिल्ह्यात सगळीकडे गेले, तुमच्या भेटीगाठी केल्या आणि म्हणून माझ्यासाठी, माझ्यावरच्या प्रेमासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आज तुम्ही सगळे इथे उपस्थित झालेला आहात. माझ्या फंडाविषयी रोज उठून मी बातम्या वाचते की प्रीतमताई सगळ्यात कमी खासदार फंड खर्च करणाऱ्या खासदार. 26 कोटी रुपयांच्या कामाची प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. आरटीआय टाकून तोडपाणी करणाऱ्या नेत्यांना मी सांगण्याची आवश्यकता, एक आरटीआय टाका आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घ्या आणि नियोजन विभागाकडून की माझा किती निधी खर्च झालेला आहे आणि कशा कशावर खर्च झालेला आहे. 26 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून आज त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कामं, साधारण 750 कामं आज पूर्णत्वास गेलेली आहेत. धमक्या देण्यासाठी नाही, कधी खरी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा आरटीआयचा वापर करता येतो एवढीच मला त्यांना सूचना इथे करायची आहे. आज हे लोकांनी बोलण्याविषयी तर सोडा, भाषण पाठ करून माझ्या विरोधात जे उमेदवार आज उभे आहेत स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात, त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की त्या शेतकरी पुत्राचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा तेव्हा कुठे गेला होता जेव्हा जगमित्र नागाच्या सूतगिरणीने एका मयत शेतकऱ्याला खाली आणून त्याच्या नावाने सही करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती तेव्हा तुमचा शेतकऱ्यांचा कुठे गेला होता? आज शेतकऱ्यांसाठी कोणते विषय असतील, दुष्काळाचा विषय असेल, अनुदानाचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या भूसंपादनामध्ये गेल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आज मी दिल्लीच्या दरबारी दिल्लीचं दार ठोठवलंय आणि माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेऊन तुम्हाला शेतकऱ्याचा कळवळा आहे असं काही होत नाही. आणि मी जिल्ह्यात नसते, मी संसदेत नसते, मी काम केलं नसतं, इतकी जमीन निष्क्रिय आहे तर एवढी कशाची धास्ती घेतली की सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक सोडून तुम्ही लोकांना स्वतः काम करणार तर लोकांना स्वतःच्या नैसर्गिक क्रिया करायला सुद्धा तुम्ही बंदी आणणार. माझी एवढी धास्ती तुम्ही घेतलेली आहे की तुम्ही राज्याचे नेते हेच कारण दिलं होतं ना काय घसरणार माझ्या विरोधात नाही उभं राहायचं म्हणून. राज्याची जबाबदारी आहे, जिल्ह्यात अडकून पडता येत नाही. मग जिल्ह्यात अडकून पडता येत नाही तर राज्याच्या नेत्यांनी एका निष्क्रिय खासदाराच्या विरोध प्रचारासाठी इतकी कंबर कसावी? मी वेगळं काही बोलण्याची गरजच नाहीये. हे स्वतःला मोठे म्हणणारे नेते जर परळीमध्ये तळ ठोकून माझ्या विरोधात प्रचार करत असतील तर मी किती मोठी हे खासदार म्हणून आज जिल्ह्यासाठी सुरुवातीसाठी चांगलं आहे ना आजच्यासाठी. माझी पण पहिलीच वेळ इतकं भाषण करणे तुम्हाला जिल्ह्यात रेल्वे आली का नाही जिल्ह्याच्या वेशी? जिल्ह्यात रस्ते आले का नाही?
घेतला का नाही? तुमच्या सुख दुःखात मी धावून येते का नाही? मग तुम्ही मला पुन्हा निवडून देणार का नाही? आज तुमचे एवढेच आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवले तर मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, कारण मी मुंडे साहेबांची मुलगी आहे. मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. एवढंच वचन आज तुम्हाला या ठिकाणी देते.